नाव काय लक्षात राहाय सारखं इतकी बैल स्टॉप गेली हा पूर्वीपासून सगळी बैल आमच्याकडे 18 बैल आहे टोटल. आता याच्या बरोबर समजा आपला वरपेमामाचा शिकावला परत रवी भाऊकडला त्यांचा बैल शिकावला तो रामा म्हणून आज मग तो आम्ही लक्षात त्यांना 13 लाखाला दिला हा सुलतान 18 लाखाला दिला हा झाली 40 लाखापर्यंत मागणी झाली 40 लाखापर्यंत बैल मागणी झाली. मी माझा असं मी गाडा हा जुगार म्हणूनच घडी आपण कसं एका जुगार खेळतो आपलं नशीब पुढे काय असेल चांगला टॉपला लागला एक नंबरला नाव निघन शिकवतानी पण बैलाला मध्ये पट्टा लावता हा पट्टा आणि गाड्यामध्ये हा म्हणजे इकडून तिकडे जायला नको फिरा फिरी व्हायला नको ह्या आंबेगाव तालुक्याला पहिल्यापासून गाडा सजवायचं वेळ पहिल्यापासून हा कुचे वगैरे कमान वगैरे मी जुन्या पद्धतीने जसा माझा गाडा मी पळतो आलो त्या पद्धतीनेच मी आता जणांचा खुराक वगैरे रतीप सगळं त्या पद्धतीनेच करतो. तुमच्या नजरेतून जुना हिंदी केसरी बैल कोणता होऊन गेला जो आता आहेत नाहीये दोस्तीचा राजा माणूस असं कोण वाटतं तुम्हाला? माझा गाडा पळवण्याचा उद्देश एवढाच व त्याच्यात आपल्याला जास्त आनंद वाटतो आपली बैल पळाली म्हणजे आपल्या मनाला एकदम समाधान वाटतं ह्या उद्देशाने गाडा पळवायचा. नमस्कार मंडळी, मी सूरज गुलाब मुके तुमचं शेतकरी छान बैलगाडा शर्यत आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. आता मी आहे जारकरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी तुम्ही बघताय ही धावन आहे बाळासाहेब बबन ढोबळे सरपंच प्रसिद्ध गाडामालक आहेत यांची धावण आहे. ह्या धावणेबद्दलची संपूर्ण माहिती इथं घेणार आहे आपण. त्याचबरोबर ह्या धावणेवरती कसं आलो तर दीपक ढोबळे यांच्या संपर्कातून आपण इथं आलो. जुना गाडामालक आहेत ते 3 पिढ्यांपासून गाडा पळवतात तो आपण व्हिडिओ बनवला होता बंदीत व्हिडिओ बनवला होता आपण मस्त व्हिडिओ झालेला आहे एकदा तुम्ही पाहू शकता आय बटनमध्ये मी तुम्हाला लिंक देतो. त्याचबरोबर जास्त वेळ नाही घालत मी इतर व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपला चॅनेल हा पुणे नगर जिल्ह्यामध्ये मुलाखतीला टॉपचं चॅनेल आपला आणि एकदम बंदीच्या काळापासून आपण गाडा मालकांच्या ज्या व्यथा आहे किंवा गाडा मालकांनी जे जे करतात आहे त्यांच्या धावणीवरती त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बंदीपासून सांगतो. ज्यावेळेस कायद्याने गुन्हा होता तेव्हापासून आपण आपल्या चॅनलवरती मुलाखत घेऊन येतो आहे. तर एकच विनंती तुम्हाला तुम्ही 1 लाखभर लोक 1-2 लाख लोक आपल्या चॅनलवर पाहत असता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर एकच विनंती फक्त तेवढा एक चॅनल फक्त सबस्क्राईब करा खाली सबस्क्राईब नाव असेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. आता जास्त वेळ घालवत नाही आणि आपल्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. तर मंडळी पुणे जिल्ह्यात ज्या गाडा मालकाचं पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये नाव झालं ते गाडा मालक आपल्या बरोबर आहे. आता माझं नाव बाळासाहेब बबन ढोबळे जारकरवाडी सरपंच. गाडा आपण कधीपासून पळवत आहे? गाडा आपण साधारण मला जसं कळायला लागलं मी करायला लागल्यापासून मी गाडाच पळवतो. किती वर्ष झालं आता? साधारण झालं असेल 35 वर्षाच्या दरम्यान. 35 वर्ष झालं? हां 30-35 वर्ष अंदाजे. ह्या दरम्यान आपल्याकडे साधारणतः भारी भारीतली बैलं किती होऊन गेली असतील? तशी 1 नंबरची बैल भरपूर होऊन गेली त्यांची. आता नावंसुद्धा सांगायला म्हणजे लक्षात नाही राहायची एवढी भरपूर बैल. पहिला बाबड्या होता एक आपला सर्जा म्हणून होता त्याच्यानंतर हे बाकी आता जो मेंटल आला परत मेन म्हणजे आमचा छब्या बैल जुना त्याच्यानंतर आता हे मुंगळांती आली परत मेंटल मग सगळी अशी बरीचशी बैल नावं काय लक्षात राहायसारखी इतकी बैल स्टॉपची होऊन गेली हा पूर्वीपासून सगळी बैल आमच्याकडे 18 बैल आहे टोटल. म्हणजे तुम्ही आणि अजून आमचे बंधू आहे आम्ही चार बंधू आहे आमच्या बंधूंकडे 2-2, 3-3 बैल माझ्याकडे इकडेकडे 10 बैल आहे. ठीक आहे आता कोणते बैल आहे आपण एकदा बैलांबद्दल एक थोडक्यात माहिती पाहू. हा कोणता बैल आहे? आता हा टिपू याचं नाव टिपू आहे. हा कधी घेतला होता आपण? इशो आता झालं एक त्याला 1.5 वर्ष झालं वाटतं घेतलं. आपण बंदीत पण बैल घेत बंदीत आम्ही एक बंदीत बैल घेऊनही बंदीत 1 नंबरला गाडा पळवला. बंदीत पण 1 नंबर बंदीत 1 नंबरलाच पळवला. स्वतःचा पळवला का सावळी? स्वतःचाच बंदी 1 नंबरला स्वतःचाच बैल होती. चारी बैल स्वतःची होती. हा बर मग एक बैल त्याच्यात फक्त आमच्या अवसरीच्या पाहुण्यांचा होता गावांचा. हा म्हणजे सगळी नात्यामध्येच पळवले? हा सगळी नात्यांसंबंध मित्रपरिवार. मित्रपरिवार? हा मित्रपरिवार. याला आपण जोकटात झोपतो का? याला जोकटात पहिला जमतो आता पुढे कांड्यावर घेतला परत. आता कांड्यावर घेतला? आता कांड्यावर पळतो बैल. हा आता कांड्यावर पळतो. हा हाय कांड्यावर पळतो. हा याला कधी घेतला होता? नाव काय याचं? याचं नाव वामन आहे. यांना आता हा याला घेतल्या साधारण 1-4 महिने झाले म्हणायचं. 4 महिने आताच घेतला? हा आताच घेतलाय. मग कांड्यावर पळतो आता? कांड्यावर पळतो. हा ही दोन्ही बैल कोसामध्ये येतात का गावरांमध्ये येतात जरा? नाही हे क्रॉस मैसूरमध्ये येतात. हा क्रॉस मैसूर? हा
क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये हां किती दाती बैल जाता आता ही दाती दाती झालेली बैल हां सहा दाती झालेत हां पुढचं बैल पाहू आपण मंडळी आपण पहिल्यांदा फक्त बैलांबद्दल माहिती घेऊ आणि पूर्ण जी जी भारी भारीतली बैल आहेत त्यांबद्दल एक माहिती नंतर घेऊया आपण हा बैल कोणता आता हा बैल आता याचं नाव दुश्मन आहे हा आता नवीनच आम्ही आता आणलेला आहे खेपतलाचे हां म्हैसूर मध्ये म्हैसूर हां आणि गावरान मध्ये गावरान क्रॉस मध्ये हां गावरान क्रॉस आहे हां आणि आता कांड्यावर पळतो आपण नाही पाठीमागे पळतो मुंगळ्या जोकडात हां जोकडात मुंगळ्या संघ हां मुंगळ्या बरोबर पळतो मुंगळ्या बरोबर पळतो म्हणजे जसं आणलं तसं मुंगळ्या बरोबर घातलं का नाही पहिला आम्ही काय केलं त्याच्या बैल आपल्या जुन्या छब्या संघ बैल घातला पहिला राऊंड ते दोन राऊंड आम्ही त्या जुन्या बैला संघ काढतो छब्या संघ नंतर मग स्टेप बाय स्टेप पुढे जातो हा जो बैल आहे हा कधी घेतला होता याचं नाव काय याचं नाव सुलतान हा दोन वर्षे होऊन गेले याला सुद्धा घेतलेले हा बंदीत घेतलेला बैल हा बंदीत घेतलेला बैल हा मी बैल आहे ना आता ऍक्च्युली सांगायचं खरं म्हणजे गणेश महाराज कार्याला 18 लाखाला बैल हा दिलेला पण त्यांना तो पळवता नाही आला त्यांच्याकडे ते जमाने काहीतरी फलटो व्हावं लागला म्हणून तो त्यांनी आपल्याकडे परत दिला बा तुम्ही बैल रुटिंगला आणा आम्ही परत निवृत्तीला आलो आणि परत त्यांना द्यायचं बैल आता हा त्यांचाच बैल आहे हा आपल्याला नाही समज त्यांचाच बैल तो हा मग त्यांना ते पळवता म्हणजे त्यांच्याकडे जमलंय म्हणून आपल्याकडे आणला परत रुटिंग आणाय करता बरं 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 आता जोकाटात पळतो बैल हा जोकाटात पळतो आता हा मुंगळा आम्ही हा याला घेतलेलं 1.5 वर्ष झाले म्हणजे बंदीच्या पिरियडमध्येच आम्ही हाय बैल घेतला आणि घेतला असा फक्त एकच घाटात अर्ध्या मानापासून पुढं पळाला तो पळाला मी तेवढं एकच घाटात 2-3 नंबरला गेला नाही तर पूर्णपणे आम्ही तो पहिल्यातच बारी त्याने काढली आतापर्यंत त्यानंतर जितक्या वेळा पळावला 1 नंबरमध्ये पळाला एक नंबरमध्येच पळाला कधीच बारी नाही कधीच बारी पडली नाही त्याच्यावरती 1.5 वर्षात बारीच पडली नाही 1.5 वर्षात फक्त एकच घाटात बैल सुरुवातीला पडली आणि त्याच्यानंतर एकदा पडली दोनच वेळा बारी फक्त पडली त्याच्याकडून नाही ते एकदाही बारी पडली नाही त्याच्या पडली म्हणजे दुसऱ्याच्या बैलामुळे पडली असं पूर्ण आता पुणे जिल्ह्यात परत नाव जे नाव रूपाला आणलं तुम्हाला मुंगळ्याने आणलं घोडीबद्दल काय सांगाल तुम्ही आता घोडीबद्दल आम्ही ना हिचं नाव चिव आहे आम्ही बंदीच्या पिरियडमध्येच ही चिव आणि ती एक दुसरी सफेद आम्ही बंदीच्या पिरियडमध्येच येवल्या बाजारातून दोन्ही घोड्या आणल्या आणि त्या घोड्या आणल्यापासून तर आम्हाला काही अडचण नाही आली नाही शेतीची लात मारणार नाही काय नाही कोणी बसू काही एक नंबरच काम आहे दोन्हीच आता याचं नाव आम्ही काय आलं 90 ठेवलेलं आहे हा आम्ही बैल याच्याकडून आणला आपल्या संगमनेरवरून आणला होता लहान वासरू आणलं होतं तोही चांगला एक नंबरमध्ये बैल पडतोय आता यामध्ये सगळ्यात जुना बैल कोणता आता दावणीला सध्या जुना बैल आता हा आमचा छब्या म्हणून बैल आहे हा बैल हा कधी घेतला होता आपण हा बंच्याच पिरियडमध्ये घेतला होता 2015 हा बैल आम्ही घेतला म्हणजे जवळजवळ 11-12 वर्षे हा बैल पळतो पौर्णिमेला आम्ही बैल घेतला आणि तसाच डायरेक्ट घाटात नेला तिथं एक नंबरलाच पळाला कुठं आणला होता बैल आपण हा बैल आम्ही इथं आमच्या चुलत भावांकडेच घेतला होता त्यांनी तिकडून याच्यातून आणला होता तामिळनाडू खरसुंडीच्या बाजारातून आणि त्यांच्याकडून आम्ही इथं बंच्या पिरियडमध्ये घाट बंद झाला म्हणून ते म्हणले आम्हाला विकायचा मग आम्ही घेतला बंच्या पिरियडमध्ये मग बंदीत पळवला बैल हा बंदीत पळवला पूर्ण एक नंबरलाच पळाला हा बंदी जोकाटात पळत होता बैल जोकाटच काय पहिला कांड्यावर त्यांच्याकडे पळत होता आपल्याकडे आल्यावर जोकाटात कुठलाही बैल टाकला तो वरच घेऊन जाणार असा म्हणजे बंदीमध्ये जी एक नंबरमध्ये बारी केली याच्यावर केली बैल हा याच्यावर केली म्हणजे यांनी बाऱ्या काढल्या एक नंबरमध्ये पण याच्याबरोबर जी बैल सगळी शिकली ना यांनी सगळी शिकवली मग आता ही जी दावणीची सगळी बैल आहेत ही यांनी शिकवली सगळंच मास्टर हा यांचा सगळ्यांचाच फार आता याच्याबरोबर समजा आपला वरपे मामाचा शिकवला परत रवी भाऊकडलक त्यांचा बैल शिकवला तो रामा म्हणून अजून आमच्या सगळे मित्रपरिवार आहे सगळ्यांचेच सगळ्यांची बैल याची मित्रपरिवारचे 3-3 वेळा कायम काय वेगळा झुपला जोडीदारां मित्रांमुळे याची काय खासियत सांगाल बैलाची म्हणजे वेगळे पण काय का इतरही बैल असतात पण यात काय गुण आहे का शिकवतो चांगलं याच्यात गुण असं आहे तो आपण समजा झाली म्हणतो ना समजा बैल दुसरा बैल कसा तिकडं जातो इकडं जातो पण हा याच्या स्वतःच्या बाजूला हा कडनीच पळतो दुसऱ्याला घेऊन असा आता हा बैल समजा दुसरा बैल जर उभा राहिला तर हा तो मागं जर फिरला तर हा असाच उभा राहतो कुठं अडचणीत घेऊन जाणार नाही काय ना जाग्यावर गप राहणार आणि बैलाची तब्येत पाहतात शरीरयष्टी एकदम भक्कम आहे त्यामुळे ताकद पण आहे ताकद पण आहे दुसऱ्याने किती कोण इकडे ओढलं तरी तो इकडे तिकडे होऊन देत नाही स्वतःच्या बाजूला अंगावरती कडणी घेऊन जातो पब्लिकच्या कडकडणी पळतो मग आता फक्त बैल शिकवायला आहे का बारीत पण झोपतो आपण नाही आता बैल तो आहे ना आता त्याच्या पायाला लागलो होतं त्याच्यामुळे 4 महिने तो बांधूनच आहे आता झाले पूर्ण पाय त्याचा पण तो बारीत मग आता हलक्या घाटाला तो अजूनही बारी राहतो मग याच्या पुढे आपला काय विचार राहणार का घरीच ठेवणार याला नाही आता हा बैल घरीच राहणार याचा काय विषय फार किती याचा फार कुणी एखादं म्हणणार आम्ही बघा किती लाख देऊ किंवा कुठे देऊ तरी हा बैल काय आम्ही विकणार नाही बैल विकणार किंग मेकर आहे तो म्हणजे त्यांनी लाखांची बैल शिकवलीत लाखांचे बैल हा किती बी त्याचे इतके बैल जो नाही पळत तो पळायला सुद्धा लावला त्याने म्हणजे याने लावला हा याने मग त्यानंतरचा हा एक बैल राहिला हा कधी घेतला तुम्ही हाय आम्ही ना बंदीच्या पिरियडमध्ये आणला होता
दोन नंबरच्या ट्रिपला आम्ही तामिळनाडूला गेलो गपरे. आम्ही ज्या वेळेस काय आलं, आम्ही तामिळनाडू पहिल्या ट्रिपला गेलो त्यावेळेस आम्ही कधी गेले होतो साधारण लॉकडाऊन पडलं त्यावेळेस आम्ही गेलो होतो. आम्ही इथं आलो लॉकडाऊन पडलं 4 वर्ष झाले. आता काय कांड झोपतो एका जोकटामध्ये तो ऑलराऊंड चारही खांदे पडतो. एक आमचा सप्लाय आता पुढे नाव मेंटल म्हटलं का लोक आणि असाच धरायचा घाटात सुद्धा आहे ना असाच लोक पगत राहतात फोटो काढतात म्हणतात आम्हाला पाहून द्या असं हातातून सुटला का तरच पळायचं. 20 फुटाहून कांड्याहून पडतो 20 फुटाहून 20 फुटाहून चारही खांदे पडतो 20 फुटाहून पार माग पुढं सगळं सगळीक पळत सगळीक आणि एकच माणसं धरायचं इतर कोणी नाही. यांनी कोणते कोणते एक नंबरमधले घाट केले? यांनी जवळजवळ सगळेच घाट जेवढे आहे ना तेवढे घाट एक नंबरलाच केले त्यांनी फार आत्तापर्यंतची. मग पहिला आत्ता तर जी मग जी दावणीला बैल आहेत आत्तापर्यंत त्यातला हा एक नंबरचा माझा जुना बैल जुना बैल त्याच्यानंतरचा हा हा बैल हा. त्यानंतर आपल्याकडे कोणते बैल होऊन गेले याच्यानंतर? हा जो याच्यानंतर मेंटलच्या त्यांच्यानंतर आहे ना सुलतान झालं. सुलतान आम्ही गणेश महाराज कारले त्यांना दिला ना एकदम स्टॉपला आल्यावर. तो कधी घेतला होता आपण? तो बंदच्या पिरियडमध्येच घेतला होता आपण. बंदीत घेतला? बंदीतच घेतला होता. आणि एक लक्ष म्हणून आहे त्याच्या जोडीला लक्ष म्हणून आमच्या गावातच घेतला होता. लहान वासरू घेतला होता 14,000 रुपयाला. ते पण बंदीतच? हा ते बैल हा बंदीत सर्व बैल आम्ही बंदीतच एक नंबरला जांबाटलीन घेतली. हा हा हा. त्यावेळेस सुलतान आणि लक्षा सुलतान आणि लक्ष हा किती वर्ष पळवले आपण एक नंबरमध्ये? ते एक वर्ष एक नंबरमध्ये आम्ही ते पळवले. प्रत्येक घाटात जाईन तिथं बारी आतूनच घाटात राजा किंवा पहिल्यात घरचा साज होता तेव्हा ते जुका घरचा साज हा हा कांड्या वासायचा मेंटल मेंटल कांड्या होता आणि आवसरीच्या पाहुण्यांचा एक गोरा याच्या बरोबर असायचा. मग ही चार बायला बंदीमध्ये जिथं जाईन तिथं एक नंबर एक नंबरलाच. त्यानंतर त्या बैलांचं काय केलं तुम्ही? त्यानंतर काय झालं आम्ही का समजा परत लोक अशी आमच्याकडे घरी मागायला आली मागणी झाली बैलाची. हा मागणी झाली बैलांच्या बाबा बैल आम्हाला तुम्हाला द्यायची का काय करायचं द्यायचं काय असं करता करता आम्ही जवळजवळ 2-4 महिने थांबलो. पण मी काय म्हणलं माझी बारी पूर्ण स्टॉपला आल्याशिवाय आणि पाठीमागूनची बैल पूर्ण तयार झाल्याशिवाय मला ही बैलं द्यायची नाही. त्यावेळेस आम्ही त्या बैलांचा द्यायचा निर्णय घेतला. आणि मग निर्णय घेतल्यावर मग त्या आप्पा वायकर त्यांनी आले ते म्हणले बा आम्हाला हा बैल घ्यायचा आहे. मग तो आम्ही लक्ष त्यांना 13 लाखाला दिला हा सुलतान 18 लाखाला दिला. आणि मग परत आमची मुंगळ्यावर एक नंबरला बारी आत्तापर्यंत चालू आहे. तुम्ही बैल विकता हा ती आपली जुनी बैल तयार झाल्याशिवाय विकायची नाही असे बारीक टॉपला राहील बैल विकली तरी बारीक टॉपला राहिली पाहिजे. किती पण लाखाला बैल मागितलं तरी आपण देत नाही देत नाही. हा म्हणजे बारीक परत पुन्हा दुसरी बैल तयार झाल्याशिवाय दुसरी बैल तयार झाली तरच तरच द्यायचा पुढचा बैल नाही तर नाही नाही द्यायचा. हा मग ते किती किंमत येऊ त्याला? किती किंमत येऊ द्या मग किमतीपेक्षा आपल्या नावाला जास्त नावाला महत्व आहे महत्व आहे. मग तुम्ही बंदी सुलतान आणि लक्ष बैल विकता? बंदीतच विकला? हा बंदीत आम्ही चालू झाल्यावर विकला. आम्ही चालू झाल्यावर विकला बंदीत पूर्ण आम्ही रेसमध्ये होतो बैल शिकवली बंदीमध्ये एक नंबरच पळावला. आणि ज्या वेळेस अचानक चालू झाले ना यात्रा बंदी उठल्याच्या नंतर मग आम्ही ते काय केलं बैल लांडेवाडीचा पहिला घाट भरला. लांडेवाडीच्या घाटात आम्ही दोन्ही बैल एकत्र सुलतान आणि लक्ष टाकला पहिलंच. हा आणि लक्षात थांबून राहिला आम्ही म्हणलं आता काय सगळा इस्कोड झाला. पण थांबून त्यांनी बारी एक नंबर लावली घाट उभा केला पूर्णपणे. मग कोणते खांदे झोपायचं लक्षाला? आम्ही उजा खांदे झोपायचं सुलतानला डाय खांदे झोपायचं. आणि मग तो ज्या जेवढे त्यांनी घाट केले एक नंबरच घाट झाले त्यांचे पार. आणि मग लांडेवाडी झाल्याच्या नंतर निकुटवाडी केली रामलिंग केलं एक नंबरला. आणि मग कुरकुंडी केली एक नंबरला त्यांच्या त्याच जोकटाव ना? हा त्याच जोकटाव. ते कुरकुंडीनंतर जोकट दिलं का? हा कुरकुंडीच्या नंतर दिलं. तुम्ही मुंगळा कधी घेतला किती वर्ष आधी? मुंगळा घेतलेला साधारण 2-1.5 वर्ष झाला असेल घेतलेला. आम्ही कुठून आणला? ते कोणत्या आंध्रामधून? हा बैल आम्ही काय केलं होतं ना तिकडून ते आपले जे 2 माणसं आहे समजा मुंजा झालं किंवा विनोद झालं त्यांनी व्हिडिओ पाठवले आम्हाला. आणि व्हिडिओ पाठवले मग आम्ही व्हिडिओवर 2 बैल ती आम्ही चॉईस केली 2,70,000 आम्ही ती 2 बैल व्हिडिओवरच इथं बोलवले. आम्ही गेलो नाही त्यांनी पाठवून दिली आपण फक्त व्हिडिओवर चॉईस केला 2,70,000 2 बैल किती जाती बैल होते? ती 4 जाती बैल होती. आणल्यावरती नियोजन कसं केलं? आणल्यावरती आम्ही काय केलं एक महिनाभर बैल बांधून ठेवले दोन्ही बी. आणि मग नंतर आवसरी घाटात याच्या संघ आम्ही दोन्ही बी बैल एक याच्याबरोबर हा छब्याबरोबर आम्ही जोडले दोन्ही बी. मग निम्म्या मानापर्यंत हा पळाला तिथून पुढं पळाला. लोक म्हणले हा पळायचाच नाही म्हणलं तुम्ही थांबा म्हणलं तुम्ही फक्त याच्यात घाई नसते गाडा क्षेत्रात म्हणलं तुम्ही दम धरावा लागतो. आणि मग तो जसं घाट करीत गेलो ना तसा तो एक नंबरलाच पळत राहिला शेवट पळाला. एकच रेसल दिली का मग? हा एकच रेसल दिली. त्यानंतर डायरेक्ट पब्लिकमध्येच मुंगळा. आपण कोणत्या खांदी झोपतो आता? मुंगळा आम्ही शिकवताना पहिला आता आमचा छब्या डाव्या खांदी पळतो म्हणून आम्ही बैल शिकवताना उजा खांदी मग त्याच्या संग जोडावा लागतो. मग पहिले आम्ही 5-6 घाट उजाच खांदी त्याला दांबाटला एक नंबरला. पण आम्हाला थोडी शंका आली उजा खांदी बैल थोडा आत सरून पळतो
मग आम्ही काय केलं, भोसरीमध्ये त्याचा खांद चेंज केला भोसरीला. मग भोसरीला आम्ही डाव्या खांदी बसला घातला. मग तिथं एक नंबरलाच पळाला, कट धरून पळाला. मग आम्ही त्याला डाव्याच खांदी ठेवला. माझा परत खांद नाही बदलला आपण आतापर्यंत, खांद परत बदललाच नाही. मग स्वभाव कसा आहे मुंगळाचा? स्वभाव एकदम तापड आहे फार. इथं पण घरी पण तसं, घरी पण तसं, आणि यात्रेत पण मागून गेला तरी आत मारणार, पुढून आला तरी पण मारणार. झोपायला? झोपायला एकच माणसं झोपायचं, झोपायला इतकं शांत. पण दुसरा माणूस जवळ आल्यावरती मग झोपून नाही देत? नाही, काय नाही करी. दुसरा माणूस हातात आहे तोपर्यंत काय नाही, पण जवळ म्हणजे असं मोकळं सोडलं तर मग. त्यानंतर पहिला गाठ कुठं झोपला, कांड्याव का जोकाटात? जोकाटातच. कांड्याव अजून त्याला जोडला नाही आपण. जोकाटात कोणता गाठाला झोपला पहिला? पहिला धामणी, धामणीच्या गाठा तिथंच गाठात राजा झाले. धामणीच्या गाठामध्ये जोडला होता. आणि त्याच्याबरोबर कोणता जोडा होता? त्याच्या बरोबर बाबडे आहे म्हणून तो आता पाहुण्याकडे नेऊन घातलाय. तुमचाच बैल होता? हा, आपल्या घरचीच बैल पडते. हा, घरचीच. हा, ज्या वेळेस पहिल्या वेळेस बारी झाली मुंगळावरती, तेव्हाची तुमची भावना काय होती की पहिल्या गाठामध्ये एक नंबर बारी केली मुंगळाने, तेव्हाची भावना कशी होती? तेव्हा त्यावेळेची भावना अशी होती का म्हणलं, बाबा लक्षाचं त्यांच्या मागं हा बैल आपला एक नंबरला नाव काढणार, म्हणजे काढणार. जसं आम्ही घाट करीत गेलो तसं तो ज्यादा ज्यादाच पळत राहिला. मग त्याला जोडच बसा, तो दुसऱ्याला ओढून बारी लावायचा. मग जी तुम्ही बंदीत एक नंबर बारी केली, जे नाव केलं होतं बंदीत, तेच हा पुढे नि नास वाटला. मग त्यानंतर कोणता जोड मिळाला? मग त्यानंतर जोड, मग आम्ही काय केलं बाबा, आमच्या आमच्यातच बैल कमी पडला का बाबड्या? हा बाबड्या थोडा कमी पडायला लागला, तो अंडीला असल्यामुळं मग थोडा तो कमी पडायला लागला. मग आम्ही काय केलं, पहिल्या वेळेस आम्ही रविभाऊचा बैल टाकला रामा म्हणून, आपल्या याच्याबेने शिकवल्याला याच्यात गोडेगावमध्ये. पहिल्यांदा टाकला तुम्ही? हा, पहिल्यांदा. तिथं ती सावड केली का त्यांच्यावर तुम्ही? हा, म्हणजे मित्रपरिवाराचे सगळा ना, सावडीचं काही सावड नाहीच म्हणायचं, पण सगळ्या मित्रपरिवार बचाला आपण एकत्र धरल्यावर चांगली बारी होईल. तुम्ही सावड वगैरे असं करतच नाही? नाही, सावडीचा काय विषय नाही, पण मी म्हणतो कोणच्या नाव पळेल तर काय त्याच्यात मोठ्या म्हणा बघा, कुणालाही माहिती असते बैल कोणची काय कोणचे सर्व. फक्त गाडा एक नंबरला पळाला पाहिजे, बैल कुणाचा हे सगळ्यांना माहीत असते. बरोबर. गोडेगावमध्ये किती बारी झाली मग आपली? गोडेगावमध्ये आपली एक नंबर घाटात राजा झालती. हा, घाटात राजा. हा, फायनलमध्ये? फायनल नव्हती केली तिथं, डबल फेरी केली. पहिल्या रामाची डबल राऊंड झालता, रामाचा डबल झाला, त्याच्यामुळे आम्ही फायनल नाही केली. त्यानंतर मुंगळाला तुमचा बैल आहे असं ओळखायला कधी लागली लोक? ज्या वेळेस आम्ही गोडेगावातच रामा संघ धरला आणि खरा बैल आमचा कुठून पुढं आला, आम्ही ज्या वेळेस निगुटवाडीत रामा आणि पहिल्या दिवशी रामाची बारी केली. सगळ्याच वर्षी का? मागच्या ह्याच वर्षी, चार महिने झाले. त्यावेळेस आम्ही रामा संघ बारी केली, पहिल्या दिवशी घाटाचा राजा. तिथं दुसरं वर्ष होतं आमचं, दोन्हींनी घाटाचा राजा टाकला. चारही दिवस घाटाचा राजा राहील. कांड्यावरती त्यावेळेस कोणते बैल होते? मेंटल आणि सरपंच होता रविभाऊचा. रविभाऊचा? हा, म्हणजे त्यांची दोन बैल आणि तुमची दोन बैल. हा, त्यावेळेची बारीबद्दल काय सांगा? आणि मग त्याच्यावर तेच परत मध्ये एक दिवस जाऊन दिला, परत बीटी कंपनीच्या नावावर आपली ही दोन बैल मेंटल आणि त्यांचा शिवा झेंड्या झेंड्या टाकला पानमांदांचा. त्या तिसऱ्या दिवशी परत घाटाचा राजाच राहिली आपली, चारही दिवस आला. त्यावेळेस मुंगळा होता का आपला? मुंगळाच होता. हा, झेंड्या बरोबर. मुंगळा होता झेंड्या बरोबर. हा, म्हणजे एक दिवसाच्या गॅपने लगेच बैलाने बारी केली. हा, परत घाटाचा राजा झाली. परत घाटाचा? हा, परत घाटाचा. निगुटवाडीची बारी ज्या वेळेस बारी हातातून सुटली ना, त्यावेळेस बैल इतकी पळाली ना, पप घाटच पूर्ण उभा राहिला का, टाळी वाजवली, एक नंबर बारी झाली, म्हणजे डायरेक्ट पब्लिकनीच असं जाहीर केलं. हा, निशाण पडायच्या आधीच टाळी झाली, अगोदरच टाळी वाजवल्या लोकांनी. तिथं तीन दिवस यात्रा होती ना, तीन चार दिवस, चारही दिवसाला हा घाटाचा राजाला होता. दोन बाऱ्या केल्या एक नंबर मध्ये. हा, आणि ते तिन्ही चार दिवसात, त्या तीन चार दिवसात घाटाचा राजा होता दोन्ही वेळा. तेवढी बारी कोणाची झाली नाही झाली? तेच दुकाट परत आम्ही कुरकुंडीला वापरलं. चार दिवसाला तिथे घाटाचा राजा होता, मोटरसायकल होती, तिथे बी घाटाच्या राजाला गाडी. चारही दिवस घाटाचा राजा राहिला रामाना मोगला. म्हणजे रामाचं पहिल्यापासून चाललं होतं का रामावर झोपायचं, का असं अचानक झालं ते गोडेगावला? आणि अचानक म्हणजे रामाय नवीनच होता, तो आता नवीनच आणलेला होता, तो एवढा रुटींगला नव्हता. आपल्या छब्यानी दोन घाट त्याच्याकडून काढून घेतलं, दोन तीन घाट तो रुटींगला आल्यावर मग आम्ही येतो एकत्र, व हे दोन एकत्र घातल्यावर बारी चांगली होईल म्हणून आम्ही ते एकत्र घातल्या दोन्ही. म्हणजे कुरकुंडीनंतर कोणतं घाट केलं? कुरकुंडीनंतर आम्ही मग नांदूर केलं. मग तिथे घाटाचा राजा होती, ते आपल्याला ते आता बक्षीस मिळले ते सह्याद्री केसरी. फायनल पण होती ना? हा, फायनल होती. फायनलमध्ये किती आलं? दुसऱ्या राऊंडला दोन नंबरच्या फायनलला झाली तिथे. पहिलं बक्षीस वाटूनच होतं ना पहिल्या दोन नंबरला? सह्याद्री केसरी बुलेट दोघात होती. हा, मग तेच ना, सह्याद्री केसरी झालं पाहिजे. हा,
बैल पुणे जिल्ह्यात त्यावाले याला असं आला असेल ना चर्चेमध्ये. हा चर्चेमध्ये आला कारण इतकी मोठी यात्रा, इतक्या मोठ्या यात्रेमध्ये दोन नंबरचे फायनल मारणं लय मोठं काम. त्यानंतर मग कुठं आपण नियोजन केलं बैलाचं? त्यानंतर आम्ही मग इकडे चरवलेलं केलं, वरपे मामाच्या हेरा संघ केलं. वरपे मामांच्या बैलाबरोबर पहिल्यापासून चाललं होतं का अचानक ठरलं का दुपारी? नाही अचानक ठरलं. मग त्यावेळेस कांड कोणता होता? मग कांड त्यावेळेस मेंटल आणि पाटील टाकला होता आम्ही. पाटील कोणचा? वरपे मामा त्यांचा. दोन दोन बैल होते? हा दोन दोन बैल टाकले. मग त्यावेळेस सिरियला किती बारी झाली होती आपली? 11-26 झाली. घाटात राजा होते तेव्हा? नाही ना, पहिली होती आपली पण नंतर दुसरी झाली आपल्या हातून. मग फायनल सेमी फायनल होती ना, फायनलला काहीतरी 11-75 काहीतरी. कशाचे मानकरी झाले होते तुम्ही? बुलेटचे. हा बुलेटचे मानकरी होते. हा बुलेट. त्यानंतर मग आम्ही मोशी केली. तिथे बी फळी फोड आपलीच झाली, घाटाचा राजा झाली आणि दोन नंबर फायनल झाली. त्याच्यानंतर मग आम्ही चिखली केली, मग कांड्याव थोडा बदल केला. मग आपला विक्रम दाभाडे त्यांचा बापा नाग्या म्हणून बैल तो आणि पाटील म्हणून टाकला. यांचं त्याचं शेल्या जुळाने ना आपल्या मेंटलचं ना पाटीलचं. मग त्यांचं कांड टाकलं आणि हिरा आणि हा मुगळा मागं टाकला चिखले. फायनल किती झाली होती? फायनल आपली दोन नंबर ट्रॅक्टरचं मानकरी झाला. ट्रॅक्टरला वडगाव काशिंब केलं. मग ते तशा दोन नंबर आपल्या तीन नंबर फायनलला राहिलो आम्ही. हा तीन नंबर फायनल राहिलो. आता जी निमंत्रित होती आंबेगाव निमंत्रित, हा आपला दुश्मन आणि हा बुंगळा होता. हिराच्या त्या शिंगाला लागल्यामुळे आम्ही मग हिरा नव्हता झोपला. हा हिरा नव्हता झोपला फक्त. मग याच्याबरोबर जो अकडाचा बैल कोणता होता? हा दुश्मन म्हणून बैल होता. हा हा बैल, हा दुश्मन म्हणून. हा 15 गाड्या 150 गाड्या 15 गाड्या झाली होती 20 फक्त एक नंबर मध्ये. एक नंबर मध्ये आणि त्याच्यात आपण तीन नंबर फायनल मारली. हा घरी सांभाळ करायला कोण कोण करतं बैलांचं? सांभाळ करायला मी असतो, आमचा मुलगा असतो आणि मिसेज असतात. आम्ही नसलो तर आमचे मिसेज सगळे पाणी चारा वगैरे सगळे तेच देतात. सांगा तुमचं नाव? अंजना बाळासाहेब डोबळे. ज्यावेळेस यात्रेवरती बैल जातात, बैलांचं काय काय करतात घरी? बैल असलं बैलांचं सगळंच करायचं, कुटी करून घालायची, त्यांना पाणी बिणी पाजायचं, खाया घालायचं त्यांना. आतमध्ये पण बांधू शकतो आम्ही, कोणाला पण जोडीदार घेऊन. हे यात्रेला गेले तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येत नाही, मग कोणाला पण जोडीदार घेऊन आतमध्ये पण बांधू शकते मी. आणि रोजचे काय कामं असतात गोट्यामध्ये? रोजची सगळंच एकटीच करते. म्हणजे साफसफाई करण्यापासून कुट्टी विट्टी टाकायची सगळं करते. इतके मोठे मोठे यात्रेमध्ये आपण एक एक नंबरचे फायनल मारतोय, तेव्हा कसं वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो खूप. इतके मोठे मोठे बक्षीस आपल्या घरी येतात. ते आमची देवी वळजा देवी, तिची छान आमची त्याच्यावर भक्ती आहे. ती पण आम्हाला म्हणजे जसं म्हणन तशी ती आमच्या पुढे उभी राहते. तुमच्या आवडतीचा बैल कोणता आहे? तुमच्या हातावरती राहतो बैल असा? हातावरती सुलतान. सुलतान बैल कोणता? हा हा. बाकी जणांना मारतोय पण तुमच्या हातावर राहतो? हा मला नाही मारित. तुम्हाला नाही मारित? नाही मारित तो मला, अजिबात नाही मारित. तसा मुंगळा पण धरते पण सुलतान पर आता एकटी म्हणलं तरी आतमध्ये बांधू शकते मी. बरोबर. मुंगळाचं काय सांगाल का? मुंगळा इतर बैलांपेक्षा वेगळा कसा आहे? नाही आता मुंगळा इतर बैलांपेक्षा वेगळा म्हणायचं म्हणजे त्याची जे हे जात म्हैसूरमध्ये नाही मोडत किंवा गावठीमध्ये नाही, म्हणजे क्रॉसमध्ये म्हैसूर आहे. आणि तो एकदम पळण्यालायक बैल असतो, त्याचं शरीर बिल ते सगळं पळण्यालायक शरीर आहे त्याचं. बैल कसा घाटत सुटताना कसा सुटतो आणि वरती कसा पडतो बैल? सुटताना असा बैल एकदम झाली म्हटलं का सीधाच सुटतो ना, सीधाच जातो. जसा जसा दुसरा बैल बाजूचा पळायला लागून त्याच्यापेक्षा तो जास्त प्रयत्न करतो का मी कसा याच्या पुढे जाईल. आणि वरती गेल्यावर? वरती गेल्यावर सुद्धा त्याची गती कमी होत नाही. नंतर बैल आळ्यामध्ये भेटतो का नाही आपल्या? कधी कधी जर आमचे ठराविक सगळ्या पोरांनी नेबार फिडिंग लावली समजा अशी बच्चा बाजून तर भेटू शकतो, नाही तर जर कमी पोर असली तर मग भेटत नाही लवकर आळ्यामध्ये. मग डायरेक्ट बाहेर जातो गाळ्याचा? हा डायरेक्ट बाहेर जातो. मग बैलाला परत त्रास होत असेल ना दुसऱ्या? होतो ना त्रास होतो पहिल्या समजा दुसऱ्या फेरीला त्रास होतो ना मग बैलाला, पण तरी तो काही जीवाकडे पाहत नाही. तो घरी येऊन थोडा नाराज होईल किंवा काय होईल पण हार नाही मानितो असं आहे. मग मुंगळानंतर कोणता बैल आपण शिकवायला सुरुवात केली? आता मुंगळानंतर आहे ना, त्याच्यानंतर आता दुश्मन म्हणजे सर्वच बैल जी आहे ती थोड्या आपल्या छब्या संघाची किंवा दुसरा शिस्तीचा पळणार असाल त्याच्या संघ अशी सगळी भावांजवळची यांच्याजवळची आम्ही आलटून पलटून हा याच्या संघ चालल. मग अशी एक असं आम्ही ट्रायल देत राहिलो हलक्या घाटांवरती. त्याच्या मागोमाग तुम्हाला कोणता बैल वाटतो? आता तुम्ही इतकी बैल शिकवतात धावणीला, त्याच्या मागोमाग कोणता बैल तयार होतो असं वाटतं तुम्हाला? त्याच्यासारखाच आता मुंगळ्यासारखा एक अजून थोडा कालावधी जाईन
असं आमच्या हिसाबाने हा दुश्मन म्हणून झाला एक हा पलीकडचा हा दुश्मन आहे हा हा दुश्मन म्हणून बैल बा त्याच्या संघ नेहमी जुपित राहिलो होतो तो त्याच्या संघात जाऊ शकतो मग मुघलाची जागा परत चालू शकतो तो याला कोणा बरोबर झुपलाय आतापर्यंत कोणत्या कोणत्या बैला बरोबर झुपलाय आतापर्यंत त्याच्या त्याला सुलतान संघाय झुपला होता पहिला महेश दुसऱ्या बाबड्या म्हणून त्याच्या संघाय दोन तीन वेळा झुपला होता मुंगळा बरोबर पण झुपलाय आणि मुंगळा आता मुंगळा बरोबरच असतो तो मुंगळा बरोबर जवळजवळ चार पाच गाठ केले त्याचे एक नंबर मध्ये हा एक नंबर मध्येच झाले मुंगळावरती फक्त आतापर्यंत दोनच बाऱ्या पडल्या दोनच बाऱ्या पडल्या म्हणजे ओपनिंग शिकवताना एक तर ती जाऊ द्या त्यानंतर एकच बारी पडली ती पण त्याच्या चुकीमुळे नाही त्याच्या दुसऱ्याच्या चुकीमुळे पडली ती हा बरोबर मग बैलाला इतकी मागणी झाली असं बरंच हा झाली चाळीस लाखापर्यंत मागणी झाली चाळीस लाखापर्यंत बैलाला मागणी झाली मग तुम्ही बैल दिलं का नाही मग कधी झाली होती मागणी म्हणजे आता या चालू सीजनलाच म्हणजे चालू आहे आता मागणी जसं आम्ही घाट करीत राहिलो आणि ज्यावेळेस तो अनिगुटवाडी दोन दिवस घाटाचा राजा राहिला तिथून पुढे पार आम्हाला सगळे लोक द्यायचा का द्यायचा का म्हणलं मी आता आम्हाला बैल परत दुसरी बैल आमची तयार झाल्याशिवाय आम्हाला बैल द्यायचा नाही म्हणलं किती पैसे दिले तरी पण ह्याची गॅरंटी नाही ना पुढच्या सीजनला तेवढ्या स्पीडने बैल पळन नाही ते हे बघा ते उद्या आपलं नशीब हे जुगार म्हणूनच एक आम्ही मी माझं असं मी गाडा हा जुगार म्हणूनच घडी आपण कसं आहे का जुगार खेळतो आपलं नशीब पुढं काय असेल चांगला टॉपला लागला एक नंबरला नाव निघन आणि उद्या चार रुपये करा ठरलं तर एक नंबरलाच पैसे घेऊन एक नंबरलाच नाव निघलं पाहिजे असं नाही तर द्यायचं नाही नाही तर द्यायचं नाही आता किती पार कितीला मागत हा पण आता नाही आता नाही पूर्ण दुसरा लॉट तयार झाल्याशिवाय नाही असे जेव्हा दुसरा बैल तयार होईल हा तो तवाच द्यायचा हा तवा नाही तर आपण देणार नाही आपल्याकडे समजा आता पाठीमागं बैलच नाही शिल्लक मग लगेच द्यायचं नाही ना मग ते आपलं नाव समजा पुढे एक नंबरला राहिलंच पाहिजे ना गाठामध्ये बारी पळायला पाहिजे बरोबर खऱ्या ज्या गाडा मालक आहे त्याचं खरं उदाहरण तुम्ही की आपलं नाव आपली बारी एक नंबरला राहिली पाहिजे राहिली पाहिजे भले आपण किती बैल विकू नये काही काही करू फक्त बारी एक नंबरला राहिली पाहिजे बरोबर ज्यावेळेस तुम्ही बैल आणता पहिले तुम्ही सांगितलं मुंगळाला एक महिना आपण घरीच ठेवलो बाबा त्यानंतर रेसलला कसं देतो आपण डायरेक्ट याच्या मोठ्या बैला मोठ्या बैला बरोबर घालायचं डायरेक्ट घालायचं हा डायरेक्ट आणि रेसलला कसं असतं का पहिल्यांदा त्याला झुपला मग त्यानंतर पुढच्या घाटामध्ये कसं असतं त्याला कांड्या टाकतो का जोकाटा टाकतो नाही जोकाटातच टाकतो जोपर्यंत पूर्ण रुटिंगला येत नाही ना तोपर्यंत त्याच्या संघ चार बैलच घालतं कांड लावायचं नाही बारा लावायचं कांड चारही बैल जुळून धरायची वीस फुटावरून आणि तीन बैल आपली जुनी टाकायची आणि एक बैल नवीन टाकायचा आणि तीन बैल जुनी असली आणि एक नवीन जर असला ना म्हणजे मग काय होतं तरी जर तो उभा राहिला तरी तीन बैल त्याला ओढून नेतात मग ओढून नेलं म्हणजे मग त्याला दिशा दाखवतात ना बाकीचे बैल तुम्ही शिकवतानी पण बैलाला मध्ये पट्टा लावता हा पट्टा आणि गाड्यामध्ये हा म्हणजे इकडून तिकडे जायला नको फिराफिरी व्हायला नको ह्या करता तो पट्टा असला ना बैल एकदम रेषेत जातो ना पहिल्यापासून पट्टा लावता पहिल्यापासून हा म्हणजे जवळपासून गाडा पळवता पळवताय तसं आम्ही जुन्या पूर्वीला निबाररशा असायचे आता तरी लबर आले तांते कुडवते पूर्वी ना लोखंड्या नांगर हाकायची ना तसे चार बैल कशी निबार लावायचं तसं निबार लावून चावरी वर गेली तर चारी तशीच असायची जुळून बैल त्याचा उद्देश काय असायचा रशी लावायला आपण रशी लावायला उद्देश कसा आहे समजा मागा एखादा कमजोर बैल आहे नवीन घातला नवीन घातलाय आणि मोर कांड्याची बैल एक नंबरची मग ते दोन पॉईंट एक्स्ट्रा काढतात याला ओढून नेऊन जरी तो मागा लोम काळा तरी तीन बैल एकट्याला घेऊन जातात असं होतंय ना असं उद्देश होतो आणि दिशा पण दाखवतात दिशा दाखवते ना कांड्याची बैल त्यांना तुम्ही मुंगळाला मागचे जर आपण व्हिडिओ बघितले ना शिकवायचे तर मध्ये गुढी घालायची तुम्ही हा घोडी बा तर त्याला घोड्याची सवय घोडं काय करतं समजा बा ते सुद्धा बैलाचा जुन्या बैलासारखं दिशा दाखवतो घोड्यानं वरच जायचं ना मग घोडीच्या नेट तो त्याच्याकडे बघत बैल बरोबर शेतात सरळ जातो तुम्ही कांडा आणि गाड्याच्या जोकड्याच्या मध्ये घालायचं ना घोडी हा नाही ज्या वेळेस कांड तुमचं लय लांब जाईन अंतर बस समजा आपण 80 फुटा उतरलं मध्ये गॅप आहे तरच मध्ये गुढी तरच घालायचं तरच घालायचं नाही तर गॅप नसलं तर मग पुढे जायचं गुढी कोणती असेल त्यावेळेस कारण तितक्याच स्पीडची गुढी आमचे सभापती ना आमचे चुलत भाऊ त्यांची गुढी पूर्वीपासून आमच्याकडे ती असायची आणि आमच्याकडे जुनी गुढी असायची आमच्या जवळची जुनी गुढी बसायला आणि आमच्या सभापतीची गुढी ती मध्ये असायची आणि मग त्याच्यानंतर बंदीच्या काळात आम्ही ह्या दोन गोड्या घेतल्या मग परत तयार केल्या दुसऱ्या दोन माझ्याकडे दोन गोड्या आहे माझ्याकडे दोन आता नाही सोडत मध्ये नाही कधी कधी असं वाटतं की एखादा घाटची वॉल जर असलं तर आम्ही म्हणतो बा आता बैलांचं लक्ष इकडे तिकडे नको जायला मग आम्ही काय करतो मध्ये एखाद्या वेळेला सोडतो काय वेळेला जास्त चिवाळ घाटाला आतापर्यंत कोणत्या कोणत्या जातीचे आपण बैल घेत गेलो आतापर्यंत आम्ही काय केलं फार गावरांपासून गावठी म्हणजे खिलार असू कसे फार बारीक शिंगाचा असू कुठला असू फक्त आम्हाला तो शरण हा 100% बैल आपल्यानंतरच बसलाय हा पळल ना तो घ्यायचाच मग कुठल्या जातीचा असू पार आणि बैल कुठून घेत गेले तुम्ही आपल्या जवळून घेत गेले पळणारे बैल घेत गेले का वासर घेत गेले आम्ही पहिले वासर खरसुंडेला जायचं पिलेऊला जायचं छोटी वासर आणायची त्या टायमाला परिस्थिती आमची नाजूक आपल्याला लय पैशाचा बैल घ्यायला आपली कॅपॅसिटी नव्हती मग 5,000 आणायचा किंवा 10,000 वासर आणायचं ते मग अशी 7-8 वासरं सांभाळायची मोठ्याली चार बैल ठेवायची ही वासरं थोडी लहानपणी मोठी मोठी झाली मग मग ती सरावात आणायची आणि मग ती परत शिकली मोठी विकली का ही परत रुटींगमध्ये येतात लहान लहान असं काय करीत राहिलो आम्ही मोठ्या बैल बारी पडली तरी कधी नाराज व्हायचं नाही आता पडली ना पुढच्या घाटात कशी भिडन हे बघायचं बरोबर आणि पहिल्यापासून वासरच घेत आले का वासरच घेत आलो पळणारा बैल घेतला का पळणारा कुणाचाही बैल आम्ही कधी घेतला नाही
आता हा एक नंबरला पळवतोय मग बघून घेतलाय आपण. नाही असं कधीच नाही, पूर्णपणे खरेदी बाजारातूनच खरेदी करायची, पैसे कधी घालवायचे नाही घालवायचे. म्हणजे आपले शेतकरी आपण आपल्याकडे कुठून पैसे यायचे एवढे पैसे घालायला, म्हणून मग आपल्या लहान लहान वस्त्र घ्यायची, मोठाली करायची आणि मग ती तयार करायची ना. आता आम्ही बंदीच्या पिरियड मध्ये मोठाली बैल घ्यायला लागलो ना, तर आतापर्यंत परिस्थिती पळून बघून नाही घेतली ना. नाही अशीच घ्यायची, अशीच घ्यायची. कोणती बैल घ्यायची ती अशी बघून घ्यायची, आपलं नशीब काय असेल ते. आतापर्यंत तुम्हाला कोणती कोणती बक्षिसं मिळालेत या बलीगड क्षेत्रामध्ये? तुम्ही इतकं मोठं काम आहे तुमचं, एक 20-25 वर्षापासूनचं काम आहे. आता काय आलं, पहिल्या पूर्वीपासून जुन्या काळात आम्हाला, आता जुन्या काळात पुढे काय घड्याळ असायचे, कपाट असायची, सायकली असायच्या, कपाटं भेटली, काही सायकली भेटल्या, काही हात घड्याळ घड्याळ भेटली. आणि आता काय आलं, नवीन पिरियडमध्ये आता काही चालू झाले, मोटरसायकली कुठं काय ट्रॉफ्या गाड्या वगैरे भेटल्यात. कुठं कुठं या गाड्या भेटल्यात? आणि गाड्या आम्हाला इंदुरीत गाडी भेटली, परत चिपलीला गाडी भेटली, ट्रॅक्टरमध्ये वाटेकरी झालो, परत याच्या नांदूरमध्ये गाडी भेटली, एक याला वडगाव काशिंब्याला गाडी भेटली, असे काही ठिकाणी रोख रक्कम भेटली, असे बक्षीस भरपूर बक्षीस भेटली जिथं जाईन तिथं. आणि एक आकर्षक तुमचं घर दिसतंय की हे जी बैलगाडी याच्यामध्ये हे कुठलं आहे? हे नांदूरमध्ये आपली सह्याद्री केसरीमध्ये, तिथं नांदूरला होती, आता शर्यत तिथे भेटले आम्हाला. ते घाटाचा राजा झालं होतं, घाटाचा राजा झाला. हा त्यानंतर हे बरेचसे घाटाचा राजा. हा आता काही ठिकाणी LCD भेटली, वडगाव कांदळेला तिकडे LCD भेटली, काही याला कुरकुंडीला आम्ही सतत 2 वर्ष आपल्याच घाटाचे राजा होतो, ते तिथं ट्रॉफ्या भेटल्या मोठमोठ्या कुरकुंडीला. अवसरीच्या घाटामध्ये हा गाडा भेटला, फळीफोड झाली आपली, फायनल एक नंबर झाली तिथं. आंबेगाव तालुक्याला पहिल्यापासून गाडा सजवायचं वेळ आहे पहिल्यापासून. हा कुचे वगैरे कमान वगैरे आता नाही आपण सजून पळवीत का बारे? नाही आता सजून असं पळवीत नाही का, कारण बैल सगळी बैल थोडी जरा गरम होय, काही बैल त्या याला भिवून उड्या मारतो, मग गाड्याला लागालागी होती. मग समजा कुचा इकडे तिकडे पडला तर एखादा बैल आड्या तिड्या उड्या टाकतो, काय बैल बैल घाबरून त्याला झुपून देत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्या विषयाकडे थोडं दुर्लक्ष करतो. आता बैल तुम्ही इतकी भारीतली तयार करता, जी लोकांचा तुमचा एवढा विश्वास आहे का तुम्ही बैल न पाळणार बैल पण तुम्ही पळवशान? पळवशान. मग त्यांना खुराक काय काय देता बैलांना, आणि खुराक किती महत्त्वाचा आहे आपल्याला? खुराक आता आम्ही काय करतोय ना, वेगवेगळा असा मका पडला बैडा किंवा उडीद चुनी, हरभरा चुनी, गव्हाचं पीठ, बस असं म्हणजे आम्ही शेंगदाणा पेंड असे मिक्सचर सगळे रतीप देतो, म्हणजे त्याच्यातून ह्या रतीपातून वेगळे घटक मिळतात, त्याच्यातून वेगळे मिळतात, असे होते सगळा मिक्सचर रतीप चारतो आम्ही. किती किती किलो देता साधारण अंदाजे? आम्ही एका एका टायमाला 2-2 किलो देतो एका एका बैलाला. बाकीचे म्हणतात का आम्ही दूध देतो, अंडी देतो, तसं काय तुमच्याकडे? नाही आपल्याकडे तो काय प्रकार नाही, मी जुन्या पद्धतीने जसा माझा गाडा मी पळवतो आलो त्या पद्धतीनेच मी आता जणांचा खुराक वगैरे रतीप सगळं त्या पद्धतीनेच करतो. कोण दूध पाजते, कोण काय करते, आपण ते काय भानगडे काय आपल्याकडे नाही. बैल हा फक्त सरळ शिकवायचा, काही न उपचार करता. आणि म्हणजे आता खुराकाचे सांगितलं आपल्याला, तो खुराक द्यायचा, तो खुराक द्यायचा, बाकी काय एक्स्ट्रा द्यायचं नाही. एक्स्ट्रा चाऱ्यामध्ये काय असतं? चाऱ्यामध्ये आमचं काय मका, ज्वारी, घास, आम्ही घास सुद्धा बैलांना देतो. घास पण देतो? घास विलायते, घास. काय त्रास होत नाही बैलांना? नाही अजिबात नाही. म्हणजे आपण जाणार यात्रेच्या दिवशी चारा कमी द्यायचा एवढंच, म्हणजे द्यायचाच नाही म्हटलं तरी सकाळच्या बारीत. सकाळी नाही म्हणजे आता बा आपली बारी लवकरच आहे, मग चाराच नाही द्यायचा. मग आल्यावरती रात्री संध्याकाळी द्यायचा. नवीन पिढीचे काही प्रश्न आहेत की काही बैल घेतात नवीन नवीन, शिकवतात चांगली शिकवतात, काही पळतात चांगली, 4-5 घाट चांगली पळतात, पण नंतर अचानक पळायची बंद होतात, असं याला कारण काय, अचानक काय होतात बंद? आता याच्यात बरेच 2-3 कारण असे आहेत. आता काय होतं, अचानक समजा बैल नवीन एखादा पळायला लागला, चांगला पळायला लागला, चांगला पळायला लागला गेलं काय होतं, नवीन पिढी काय होती थोडी दम नाही काढती, तो स्टेप बाय स्टेप दामटायला पाहिजे. समजा आता याच्या समजा हलक्या बैल छब्या संघ दामटला आहे, मग थोडं 4 घाट त्याच्याच संघ ठेवायचा, त्याचं तोंड पुढं राहतं, आणि किंवा मग दुसऱ्या बाईने त्याच्यापेक्षा थोडा सरस टाकायचा, मग असं स्टेप बाय स्टेप जावं लागतं. आणि पळायला लागले का ते दम नाही टाकती, मग 4 दिवसाला दामटायचा, मग त्याला समजा त्याला थोडा आराम तरी पाहिजे जरी काहीही झालं तरी. आणि काही वेळेला एखादा बैल जर दात लावायच्या मिळत असला तरी तो बाद होऊ शकतो त्या पिरियडमध्ये तेवढ्या, नाही असे अनेक कारण आहे ना त्याला. बरोबर. आणि आजकाल काय करतात का, एकच घाट पळवतात, एक घाट लय पळाला का लगेच बाहेरीतल्या बैलाबरोबर. हा बाहेरीतल्या बैलाबरोबर टाकतात, पण मग त्याला त्याचं स्पीड आवरत नाही आणि मग तो शिंगा लावतो, मग तो शिंगाला लागला मार बसला का मग तो नको म्हणतो, असं होतं ना. असं होतं. हा बरोबर. आणि किती दिवसाच्या गॅपने बैल पळवला पाहिजे मग? कमीत कमी बैल 8 दिवसाच्या पुढंच, 6 दिवसाच्या पुढं कमीत कमी बैल पळवला पाहिजे. 6 दिवसाचा कमीत कमी आराम पाहिजे. हा आराम पाहिजे 5-6 दिवसाचा. व्हीटमध्ये काय होतं जनावरांना त्रास होतो. मग आजकाल लोक जे एक्स्ट्रा न्यूट्रिशन असतं, खुरा एक डबा मिळतो आपल्याला न्यूट्रिशनचा, 10,000 8,000 कसं असतं ते लोक चारतात, तुम्ही पण चारता का? नाही आम्ही नाही. आम्ही कसं असतं समजा बोलले आता एखाद्या बोलला एखादा बोल तो थोडा जरा फ्रेश नाही, तर त्याच्याकरता बा आपण कसं म्हणतो फ्रेश व्हायकरता बा थोडं आपण टॉनिक वगैरे पाजलं म्हणजे जरा बा फ्रेश होतं असं.
हे करायचं नाही तर काही आम्ही कधी देत नाही. तुमचं काय म्हणणं आहे का जे नैसर्गिकरित्या आपण सांभाळतोय असंच बैल सांभाळायचा? तसंच सांभाळायचा हा. बाकी एक्स्ट्रा काय आपण द्यायचं? काही द्यायचं नाही. आतापर्यंत तुम्हाला कुठं वाटतं का तुमची एकदम आकर्षक बारी कुठं झाली होती? आकर्षक बारी निकुटवाडीलाच झाली होती आमची. कोणतं बैल होतं त्यावेळेस? त्यावेळेस मुंगळा आणि रामा होता आणि झेंड्या आणि मुंगळाच होता. आणि आनंद कुठं सगळ्यात जास्त झाला होता घाटामध्ये? कोणत्या घाटामध्ये? निकुटवाडीच्या घाटात आनंद जास्त झाला आणि कुरकुंडीच्या घाटात जास्त आनंद झाला. कुरकुंडीला पण हे होते ना घाटाचा राजा झाली होती? घाटाचा राजा होती. चार दिवस घाटाचा राजा होती आपली. एक सेकंद आतून बाकीच्यापेक्षा पूर्ण. कोणत्या घाटामध्ये सगळ्यात जास्त टप बारी झाली का? इथं वाटत नव्हतं का बारी होईन बाबा, किंवा मग अवघड होतं बारी करायला? एक नंबर मध्ये बारी केली आपण. तसं मग आम्हाला वडगाव काशिंब्याला वाटत होतं इथं एक नंबरला होईन का नाही. आणि निगुटवाडीला सुद्धा आम्ही अगोदरच तयारी लागलो होतो इथं बारी झाली पाहिजे. तिथं बक्षीस वगैरे कमी असतात पण तिथं तो घाट म्हणजे हिंदकेसरी घाट मी म्हटलं तरी काय कारण तालुक्याचं नियोजन तिथं काटा नियोजन असेल. म्हणजे तिथं ज्या घाटाला जी बारी होईल ती कायमच होणार असा हिशा असतो ना. तुमच्या मताने तुम्हाला कोणतं वाटतं का कोणती यात्रा ही एकदम भारीतली झाली, नियोजन एकदम कडक होतं त्यांचं आणि कुठंही अडचण आली नाही? म्हणजे मागं लाईनीला गाडा लावण्यापासून ते वरती घड्याळापर्यंत कुठंच अडचण आली नाही? नाही आता तसा घाट फक्त शिरूर तालुक्यात फक्त राजनगावचा घाट आहे ना तो. हे तुमच्या मते? माझ्या मते गेल्या वर्षी सुद्धा एक नंबर त्यांचं नियोजन झालं, ह्या वर्षी सुद्धा एक नंबरच नियोजन झालं. जसं गेल्या वर्षी केलं तसं ह्या वर्षी केलं, एक नंबरच काम झालं असं कुठेही अजूनपर्यंत मला वाटलं नाही. तुम्ही इतके जुने गाडा मालक आहे, प्रतिष्ठित गाडा मालक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये तुमचं इतकं नाव आहे, तर काही प्रश्न आहेत जे गाडा मालकांना प्रेक्षकांना सगळ्यांना ऐकायचे असतात? सगळ्यात मनात पहिलं जे कोणाचं नाव येईन किंवा चित्र दिसन त्याचे तुम्ही उत्तर द्यायचे पटकन आपल्याला. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपला की तुमच्या नजरेतून जुनं हिंदकेसरी बैल कोणता होऊन गेला जो आता हयात नाही आहे? आता माझ्या नजरेतून असा बैल गेला आहे का बाबा, समजा शेटे गावडेचा एक काळा बैल होता जुना म्हणून तो हिंदकेसरी बैल एक. किती सालच्या आधी असन साधारण? त्याला तो 25 वर्षाचा कालावधी झाला त्याला. अजून तिकडे वाबळ्यांचा एक तांबडा बैल होता हिंदकेसरी म्हणून जुना एकदम तो असा. हा तर मंडळी ज्यांनी सांगितलं ना वाबळ्यांचा जो तांबडा बैल होता त्याच्यावरती आपण एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्हाला आय बटनमध्ये देईल, तुम्ही तो पाहू शकता. जवळपास 1.5-2 वर्ष आधी ज्यावेळेस बंदी होती तेव्हाच आपण तो व्हिडिओ बनवला होता. तर हिंदकेसरी बैल असा तुमच्या नजरेतून की जो आत्ता पळतोय बैल असा कोणता बैल वाटतो तुम्हाला? आता हिंदकेसरी बैल आता तशी बरेच बैल आहे, साकुऱ्यांचा आहे, बंटी आहे, समजा ओम्या आहे, वरप्यामांचा हिरा आहे, अजून मन्या एक नंबरला पळतोय, आमचा त्याच्या पाठीमागं त्यांच्या मागोमाग आमचा मुंगळा पळतोय, अजून त्याच्या थोडा पाठोमाग रविभाऊचा पळतोय, म्हणजे अशी अनेक बैल आहे बरेच जणांची. बरं बरं. आता कोणतं वाटतं का घाटामध्ये गेल्यावरती कोणत्या बैलाची दहशत जास्त आहे? आता सध्या दहशत जर घाटात गेलं तर सध्या साकुऱ्यांच्या बैलांची आणि मन्याची थोडी दहशत आहे चांगल्यापैकी. म्हणजे कोणतं बैल असं वाटतो का घड्याळ किंगे, म्हणजे बरे पळताना जरा कमी दिसला तरी पण घड्याळ आणतो आतून? आणि आता तसं कमी जरी दिसला ना तरी समजा आता उम्या काही कमी दिसला तरी घड्याळ आणतोच आहे, समजा त्याच्या पाठीमाग मन्या जरी कमी एखाद्या बैलाला कमी सर झाला तरी तोही घड्याळचा आणतोय, किंवा तो ह्यो आपला बंटी आहे जरी साकुऱ्यांचा तोही कमी सर झाला काय भरला झाला एक घाटात अजूनपर्यंत तो काही झाला नाही, पण धामणीची जर झाला तरी पण आतून आलाच तो. बरोबर. मांडेकरांचा लगा मांडेकरांचा लक्ष आहे आता तो हरण्या आलाय परत फॉर्मला. बरोबर. हरण्या आता एक नंबर. हा हरण्या एक नंबरला पळतोय. बैलगाडा क्षेत्रामधील दोस्तीचा राजा माणूस असं कोण वाटतं तुम्हाला? नाही तर दोस्तीचा राजा माणसं म्हणले तर सगळी गाडा क्षेत्रातली आपले राजाच माणसं आहे. कसं आहे सगळा मित्र परिवार आहे ना तो सगळा एकदम प्रेमाचाच आहे आणि चांगलाच आहे आणि सगळ्यांची साथही चांगली असते. आपल्याला कुठे गाठी बिठी हो द्या एक नंबर म्हणजे बोलणार देणार सगळे प्रेमानेच. तुम्ही आता इतके जुना गाडा मालक आहे, एक उद्देश कसा असतो? कारण आता नवीन पिढी बरीच यायला लागली याच्यामध्ये, तुमचा काय उद्देश असतो का गाडा पळवण्यामागचा उद्देश काय? माझा गाडा पळवण्याचा उद्देश एवढाच व त्याच्यात आपल्याला जास्त आनंद वाटतो. आपली बैल पळाली म्हणजे आपल्या मनाला एकदम समाधान वाटतं ह्या उद्देशाने गाडा पळवायचा. जसा आपला गाडा एक नंबरला पळतो तसं दुसऱ्याचा सुद्धा मित्राचा सुद्धा एक नंबरला पळायला पाहिजे आपली पहिल्यापासून भूमिका असते. तर कोणाच्या वर चढ जायचं आपल्याला असं काय असं काही हिसाब नव्हतं, याच्यापेक्षा आपली सरत झाली पाहिजे हा भूमिका नाही, त्याची झाली पाहिजे आपली झाली पाहिजे म्हणून हे चालते. सगळ्यांना घेऊन जायचं, सगळ्यांना घेऊन जायचं, सगळे एक नंबरमध्ये पाहिजे, सगळे आनंदात राहिले पाहिजे. आपण एकटा आनंदात राहायचं बाकीचे नाराज व्हायचे त्याच्यात मजा येत नाही. सगळ्या आनंदात जर चेहरा पाहिला तर मग सगळ्यांनाच जरा चांगलं वाटतं ना. बरोबर. आणि तुमचा जो उद्देश आहे ना का सगळ्यांना घेऊन जायचं तसाच उद्देश सगळ्यांचा पाहिजे? सगळ्यांचा पाहिजे, सगळ्या गाड्या मालकांचा पाहिजे. जशी त्याची एक नंबरला बारी आहे ना तशी आपली सुद्धा एक नंबरला बारी झाली पाहिजे, किंवा माझं नाव लय मोठ्या गाड्यावर चर्चे पण गरीबाचं त्याच्यात आलं पाहिजे. बरोबर. हे एक महत्वाचं आहे का? महत्वाचा विषय. गरीबाचं पण नाव आलं पाहिजे बाबा, मस्त मोठ्या बारी मध्ये बैल पळतो एक नंबरला त्याचा पळतोय पण त्याचं नाव येऊन देते नाही काही लोक, काहीच येत नाही ना कारण मस्त भारी भारी गाड्यांमध्ये पळतो पण त्याचं नाव कधीच येत नाही पुढे, त्याच पुढे आलं पाहिजे.
यांचा जसा उद्देश आहे मंडळी का सगळ्यांचं नाव आलं पाहिजे, सगळे मोठे झाले पाहिजे, हा असं सगळ्यांनी या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं विचारधारणा ठेवली पाहिजे, विचारधारणा ठेवली अशा एका चांगल्या मुलाखतीचे आपण सांगता इथं करू. आज भेटूया अशा चांगल्या मुलाखतीसोबत आणि यावेळी पुढे आपण एक वेगळे प्रयोग करणार आहे जे बैलगाडा क्षेत्रामध्ये कुणीही केले नसतील असे शर्यतीचे प्रयोग तुम्हाला यापुढे आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका अशा चांगल्या मुलाखतीसोबत, एका चांगल्या गाड्या मालकासोबत. धन्यवाद.